आणि यानंतर एक बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरी जिल्ह्याला कालपासून पावसानं झोडपून काढलंय. लांजामध्ये नारंगी नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीनं सध्या रौद्र रूप धारण केलंय. लांजामधल्या नारंगी नदीची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासून अतिमुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरातल्या सगळ्याच नद्या अशा दुथडी भरून वाहत आहेत. अमोल मोरे आपल्याला अपडेट देतील. अमोल कविता, कोकणातला बराचसा भाग डोंगराळ आहे आणि आता जी नारंगी नदी वाहते ती मुळात या सह्याद्रीमध्ये उगम पावते. ज्या डोंगराळ भागातून नारंगी नदी वाहते, ज्या सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंतमध्ये ती उगम पावते, त्या भागात नेमका किती मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय हे या नारंगी नदीला आल्यावर आलेला जो पूर आहे त्याच्यावरून लक्षात येईल. अर्थात त्यामुळं जो रिंगणा कोंड, जो लांजा तालुक्यातला काही भाग आहे किंवा राजापूर तालुक्यातला काही भाग आहे, तो याच्यामुळे अफेक्ट झालेला आहे काही गावं आणि इथलं जनजीवन काहीस विस्कळीत झालेलं आहे. सध्याच्या जर आपण एकंदर परिस्थिती पाहिली तर खूप काही मोठी कोणतीही अपडेट्स अशी नाहीये की ज्याच्यामुळे घाबरून जावं लागेल. पण ह्या नारंगी नदीचं जे पाणी आहे ते सध्या शेतीमध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे काही हेक्टर शेती जी आहे ती यामुळे अफेक्ट झालेली आहे. कविता, धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर सततच्या पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही, मात्र यामुळे काही ठिकाणी शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.